रुग्णांना आयुष्यमान करणारे देवदूत डॉक्टर अतुल वडगावकर, 50,000 आरोग्य तपासण्यांचा केला विक्रम. अमर आढाव नाशिकमधील विजय नर्सिंग होमचे संचालक डॉक्टर अतुल वडगावकर महाराष्ट्रातील देवदूत ठरत आहेत. नाशिकसह राज्यात विविध जिल्ह्यातील आलेल्या तब्बल 50,000 रुग्णांचे आयुष्यमान हेल्थ चेकअप करून नवीन विक्रम केलाय. विविध अडचणींवर मात करत 22 वर्षापासून डॉक्टर अतुल वडगावकर यांची रुग्णसेवेची विशेष कामगिरी अखंडित सुरू ठेवली. त्यांना डॉक्टर सौ पूजा वडगावकर यांची सक्षम साथ लाभली आहे. नाशिकमधील देवदूत ठरलेल्या डॉक्टर अतुल वडगावकर व सौ पूजा वडगावकर यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे वाक्य खरे करून दाखविण्याचा करिश्मा केलाय. विजय नर्सिंग होम नावानी, विजय नर्सिंग होमच्या नावाने हे आयुष्यमान हेल्थ चेकअप ही योजना आम्ही गेल्या 22 वर्षापासून चालवतोय. आणि 2-3 महिन्यापूर्वी डॉक्टर विकासजी आमटे आणि डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत आमचा एक मोठा प्रोग्राम झाला. आमचे 50,000 आयुष्यमान आम्ही केले, तर त्याच्यासाठी एक त्याचं फंक्शन सेलिब्रेशन म्हणून आम्ही सर्व लोकांना बोलवून त्याचं गुरुदक्षिणा हॉलमध्ये एक मोठं फंक्शन केलं होतं आणि त्याच्यामध्ये पण लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला होता.